अहो स्वयंपाकघराची सुद्धा वाटणी होणार. वाटणी फक्त ह्या घरातल्या वस्तूंचीच होणार आहे का? बल्लू शांत बस. एक तर आधी जिथं जे चाललंय ते मला पटत नाहीये. सामानाचं ठीक आहे पण घराची पण वाटणी होणार आहे का? म्हणजे भिंती भिंती उभ्या करणार आहेत का? म्हणजे आता प्रत्येकासाठी वेगवेगळं घर असणार. जरा शुभ बोला ना आता तरी. नक्की पैवान तात्याने सांगितलं काय सगळं सामान आणायला? केवढ्या छोट्या छोट्या गोष्टींच्या वाटण्या होतात तात्या. प्रखा शांत हो. नाही प्रखा तू इकडे आहे तिथे ती वाटणी करण्याची भांडी ठेवलेली आहेत. म्हणूनच तिथं बसलोय मी. सका अरे तात्याने सांगितलं ना सामानात नको बसू म्हणून. अरे इकडे बस या सामानाची वाटणी होणार आहे म्हणून इथं बसलोय मी. माझी पण वाटणी करा. अरे असं काय बोलतोयस? माणसांच्या कुठे वाटण्या होतात का? पण वाटणी झाली का सगळी माणसं एकमेकांपासून वेगळी होतात. आणि तुम्ही सगळी माझी माणसं. मी कुणी एकासाठी काम नाही करू शकत. मला सगळ्यांच काम करायचंय. सखा अरे या घरासाठी तू राब राब राबलाय. आता कोणा एकासाठी नाही या संपूर्ण घरासाठी तुला असंच काम करायचंय. पयो बाई कुठल्या घरासाठी? आता हे घर एक राहणार आहे का? मी नाही हलणार इथं. मी इथंच बसणार. सखा हे असा हट्ट करू नकोस बरं. भयो हे देव सुद्धा त्यांच्यापासून काय लपू नये. सगळं बघतोय तो. घरात जे जे काही आहे ते तुमच्या समोर आणून ठेवलंय. साहेब या सगळ्या वस्तूंची नोंद घेतली आहे ना? बयो तात्या मला नकोय माझा वाटा. अहो पण वडिलांच्या प्रॉपर्टीत मुलीचा सुद्धा कायद्यानुसार हिस्सा असतोच. कायदा मलाही ठाऊक आहे. जसा हिस्सा मागता येतो तसाच तो नाकारता येतो. माझा निर्णय झालाय. मला माझा वाटा नकोय. असं नको करू रत्ना. अगं तू जर काही घेतलं नाहीस ना तर तुझ्यावर अन्याय केला असं आम्हाला वाटत नाही. सांगितलंय ना तात्या बोल तुम्हाला मला काही नकोय म्हणून. आणि तुम्ही जर इतरांसारखा हट्ट करणार असाल ना तर मी सोडून जाते हे घर. पुन्हा कधीच या घरात येणार नाही मी. रत्ना अगं असं नको बोलू. आम्हाला पण समजून घे ना. भयो मला या घरातून कधी काहीच नको होत. या निर्जीव वस्तूंवर माझा जीव कधीच जडला नाही. मी इथे येत होते
ते हा घरातल्या माणसांसाठी। त्या बयो, तुम्हाला मला काही द्यायचंच आहे ना? हा फोटो द्या मला फक्त, बाकी या घरातलं मला काही नकोय। फक्त फोटो? अगं तुला काय घ्यायचं ते घे ना। तुम्ही म्हणालात ना तुम्हाला माझ्यावर अन्याय केल्यासारखा वाटेल, म्हणून आपण ही एक गोष्ट मागितली आहे मी तुमच्याकडे। बाकी माझ्या वाटणीच जे काही आहे ते तुम्हा दोघांनाच हो, पण मग ते तुम्हाला कागदोपत्री लिहून द्यावं लागेल। सांगा कुठे करायच्या आहेत सह्या? तात्या मला यातलं काही नको, मला ही वाटणीच झालेली नकोय। आमचा निर्णय झालाय, आज ना उद्या तुमच्या हिश्श्याचं तुम्हाला स्वीकारावंच लागणार आहे। मिलिंद, अरे भाजी मंडईत जसे भाज्यांचे वाटे असतात ना, तशी या घरात सामानाची वाटणी होतीये। तुझ्यामुळे माझ्या कुटुंबाचे सुद्धा हे असेच हाल झाले असते। हा पण मी वेळेत बाहेर पडलो आणि माझं कुटुंब शाबूत राहिलं आणि त्यातून ते वाचलं। मे बी मी तुला तुझ्या कुटुंबापासून वेगळं केलं असेल, पण आता तू माझ्या सोबत मिळून ह्या कुटुंबाला एकमेकांपासून वेगळं करतोस। ए जरा तुझं तोंड गप्प करतेस का? कुठे काय बोलावं काय बोलू नये याची जरही अक्कल नाहीये तुला। बेटा शांत हो तू। हे बघ, हा जो निर्णय घेतलाय ना हा तात्यांनी आणि बयोबाईंनी मिळून घेतलाय आणि नक्कीच त्यांनी विचार करून घेतला असणार ना। तू नको स्वतःला त्रास करू। कम ऑन रिलॅक्स। आप्पा तुझी शेत जमीन, नानाचा माळा आणि बापूचा गोठा। अरे बापू कुठे गेलाय? आत्ता तर येतेच होता। बहुतेक त्याच्या रूम मध्ये असेल, मी बघून येतो। हे बापू भाऊजी कुठे गेले असतील? त्यांच्यासाठी आता थांबावं लागेल ना। मला ना ऐकायचं होतं तुमच्या नावावर नक्की काय काय केलंय ते। पल्लू गप्प बैस, तू आज जाऊन आराम कर बर। जा, या वाटण्या आपल्या बाळाच्या कानावर नको पडू दे। त्यालाही कळू दे त्याच्या हक्काचं काय काय आहे ते। बापू अगं त्याच्या रूम मध्ये नाहीये। वा, कुठे गेलाय? मला माहितीये ते कुठे असते। मी आले बघ। अगं ऐश्वर्या, तू रडू नकोस बाई। एकवीस रक्ताची नाती दगा देतील, पण तुम्ही मुखी जनावर नात्याला जागता। हे बघ, तुझ्या बापूच्या डोळ्यातून पाणी आलं, लगेच तुझ्याही डोळ्यातून पाणी येते। अगं वाटण्याचं झाल्या तर सगळेजण एकमेकांपासून दूर जातील, पण तू नको काळजी करू। तू माझ्यापासून कधीच दूर जाणार नाहीस, कधीच नाही जाणार तू। बापू काका तुम्ही काळजी करू नका, ऐश्वर्या तुमच्यापासून दूर नाही जाणार। अदिती, अगं वाटण्यांमुळे सगळं घर भरडलं जाते। एकदा माणसाला हाव लागली ना तर तो काही सोडत नाही। हो पण मग यासाठी वाटण्या थांबवायला हव्या। अगं अदिती, तात्या बोयोचा निर्णय झालाय, काही जणांना वाटण्या हव्यात पण मला नकोय। पण एकानी जरी वाटणी घेतली तर घराची वाटणी झालीच ना, मला नाही पावणार ते, मी नाही येणार। बापू काका तुम्हाला आपल्या सगळ्यांना जेवढा त्रास होतोय ना, त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त त्रास तात्या आणि बयो आजींना होतो, आणि तुम्हीच जर असं केलं तर त्यांना कोण धीर देणार? मला राहू दे गं इथे अदिती।
ज्याची खोली जितकी जवळ त्यानुसार हे भाग केले आहेत. घरातील तितक्या भागावर यापुढे त्याचा त्याचा हक्क राहील. थांबा, काय चाललंय हे? मला वाटलं होतं वाटण्या फक्त कागदोपत्री असणार, पण हे घराचे भाग या रेषा हे काय आहे? सुनबाई शांत हो. अगं आम्हाला हे पाहवत नाहीये ग, पण ते वाटण्या म्हटलं की हे सगळं असंच असत, म्हणून मी इथे येत नव्हतो. मला हे सहनच होत नाहीये. थांबू हे बापू, हे सगळ्यांनाच आवडतंय असं काही नाही. तात्यांनी बहिणी ठरवलं म्हणून सगळ्यांच्या डोळ्या देखत वाटणी झालेली बरी, म्हणजे परत पुढे कधी वाद व्हायचा नाही. तू तिथंच थांब आता, आणि हो तुझ्याच भागात उभा राहा. म्हणजे काय या रेषा कायमच्या असणार आहेत घरात? तात्या बयोजी प्लीज प्लीज थांबा हे सगळं. हे बघा, मी आता शेवटचं सांगतो, आमचा निर्णय झालेला आहे आणि आम्ही या कागदपत्रांवरती सह्या पण केलेल्या आहेत, तेव्हा कुणीही आता आम्हाला अडवू नका. वकील साहेब बोला पुढे. आता भांडी आणि फर्निचर या सगळ्या वस्तूंची आपण वाटणी करतोय. हे मोठं पातेलं आणि ती कढई अप्पांना, आणि हे मोठं पातेलं आणि कळशी बापूंना. थांबा थांबा एक मिनिट, हे पातेलं माझ्या माहेरून आलंय. पल्लू असू दे, आपण दुसरं घेऊ. असू दे कसं? नाही नाही, माझ्या बाहेरच्या आठवणी आहेत त्यात, मला हवंय हे पातेलं. ठीक आहे. बयोबाई थांबव ना हे सगळं, तुमचा एक आवाज येत हे सगळं थांबवू शकतो. नाही ग, ताणून तुटण्यापेक्षा एकमेकांना जिव्हाळा वाटतोय तेव्हाच बाजूला झालेलं बरं नाही का? भांड्यांची वाटणी झाली, आता गोठ्यात गाई आणि म्हशी आहेत, याचेही चार समान भाग होतील. ऐश्वर्या नावाची म्हैस बापूंकडेच राहील आणि तिचं ते महालक्ष्मी नावाचं रेडकू आहे ते नानांच्या वाटणीला जाईल. वकील साहेब थांबा, गाई म्हशींची वाटणी नका करू. तो गोटा आहे तसंच बापूकडे राहू द्या. असं कसं चालल? माझ्या मळ्याचे चार भाग झालेत ना, मग गोठ्याचे काबर नको. हे बघा, वाटणीचा कायदा सगळ्यांना समान असला पाहिजे. माझ्या गाई गुरांची सुद्धा वाटणी होणार. बापू शांत. म्हणजे ऐश्वर्याची आणि महालक्ष्मीची वाटणी आई मुलीची तातातूट होणार? बापू तुझं दुःख मी समजू शकतो, पण अरे तुझा गोठा एकच राहणार आहे, सगळी जनावर एकाच ठिकाणी राहणार आहेत. शूट करायला हवी ही मोमेंट, पुन्हा कुठे बघायला मिळणार आहे अशी ही मेलो ड्रामॅटिक वाटणी. बरं, आता सगळ्या गोष्टीची वाटणी झाली आहे आणि त्या सगळ्यांची नोंद मी या कागदपत्रांमध्ये केलेली आहे. आता फक्त तुम्ही सर्व जणांनी याच्यावर सह्या करा, म्हणजे प्रोसिजर पूर्ण होईल. थांबा, अजून एक गोष्ट बाकी आहे.
तर वकील साहेब म्हणालेत त्याच्याप्रमाणे सगळ्यांच्या वाटणीचं दिलेलं आहे. नातवांसाठी ठेवलेली संपत्ती त्यांच्या वडिलांच्या हिश्श्यामध्येच आहे आणि राहता राहिल्या तिजोरीच्या चाव्या त्या आधीच तुमच्याकडे आहेतच. आप्पा तुझी चावी परत देतो आम्ही तुझ्याकडे. नाही दात्या, ती तुमच्याकडेच राहू द्या. अरे सगळ्यांच्या चाव्या दिल्या आहेत, तुझी चावी ठेवून आम्ही करायचं तरी काय? आता कुठलीही जबाबदारी नको आहे. हे बघ, अरे आम्हाला काही फार पैसे लागणार नाही आहेत. तेव्हा जितकं आहे ना तितक्यात आमच्या दोघांचं भाग्य. ते काय बोलताय तुम्ही? हा आप्पा जिवंत असताना तुम्ही अशी भाषा करताय? तुम्ही आमच्या जवळ राहायचं. तात्या माझ्याकडेच राहा ना तुम्ही. नाही नाही तात्या, तुम्ही माझ्याकडे राहा. तात्या अतिथी वाटणी मला सहन होत नाहीये. तुम्ही आणि बयत दूर नका जाऊ, आमच्या जवळच राहा तात्या. मी काय म्हणतो तात्या, तुम्ही सगळ्यांकडेच काही महिने राहा ना, म्हणजे सगळ्यांनाच बरं वाटेल. नको रे बाबा, अरे चार महिने इकडे राहा, चार महिने तिकडे राहा, ही कल्पनाच भयानक आहे. एक ना धड भारावर चिंध्या. आम्हाला आमच्या वाटण्या होऊ द्यायच्या नाहीयेत. घराच्या झाल्या तेवढं पुरे. आम्ही दोघे राहू आणि तुम्ही सगळे जवळ आहातच ना. बा वाटण्या झाल्यात तरी कुणी वेगळं नाही झालेलं. अर्चना ये, ताई नाही ना इथे, तूच ये. ही देशमुखांच्या चुलीची माती आहे. या घरात गोकुळ निवासामध्ये आजपर्यंत एकच चूल पेटली आणि सगळ्यांची पोटं भरली, पण उद्यापासून चार चुली पेटणार आहे. आपल्या जुन्या चुलीचा आशीर्वाद आहे ही माती. ही माती राहू दे प्रत्येकी जो. कधी तुमच्या नव्या चुलीला जर भेगा पडल्या ना, ते ह्या मातीने लेपा. तुमच्या प्रत्येकीचं आपापलं छोटं कुटुंब आहे, पण आपल्या संपूर्ण कुटुंबाचा आणि नात्यांचा विसर पडून देऊ नका. सुखी राहा, सुखाने संसार करा. साहेब कागदपत्रांमध्ये थोडे बदल करायचे आहेत, ते मी करतो आणि तुम्हाला कळवतो. चला येतो मग. नमस्कार. भयो आता अगदी हलकं वाटतंय बघ, अगदी खांद्यावरनं ओझं उतरल्यासारखं वाटतंय. हो ना, आता हिशोब नाही, जबाबदाऱ्या नाही, असं कधीच वाटलं नव्हतं असं विभागलेलं घर बघायला मिळेल म्हणून. अशी कुटुंबाची विभागणी आपल्याच हातून होईल असा विचार देखील कधी मनात आला नाही बघ.